नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस चालक भरतीसाठी पात्रता व निवड पद्धत 2019 नवीन अधियमानुसार कशी होणार आहे। भावना व्हिडिओ पाहत असताना आपल्या मराठी टेक्निकल गोटू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये महिला व पुरुष यांना शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, विशेष पात्रता, तसेच लेखी चाचणी, मैदानी चाचणी, वाहन चालवणे, निवड पद्धत ही कशी केली जाणार आहे आपण सर्व सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे। शैक्षणिक पात्रता। महाराष्ट्र पोलीस चालक या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 12वी पास असणे आवश्यक आहे। मार्क व टक्क्याची अट नाही आहे। आता आपण पाहूया शारीरिक पात्रता। शारीरिक पात्रता ही महिलांसाठी आहे। वर्ष वय 19 पूर्ण असावे व उंची 158 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे। पुरुष उमेदवार शारीरिक पात्रता वय 19 वर्ष पूर्ण असावे आणि उंची ही 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे। विशेष पात्रता हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो। उमेदवाराकडे LMVTR म्हणजे हलके वाहन वैध परवाना आवश्यक आहे, तरच आपल्याला पोलीस वाहन चालक पदाचा फॉर्म भरता येणार आहे। मित्रांनो, आपल्याकडे LMVTR हे लायसन आवश्यक आहे, तरच आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत लेखी चाचणी। लेखी चाचणी ही पोलीस कॉन्स्टेबलसारखीच होणार आहे। 100 गुणाची वेळ आहे, 90 मिनिटे। गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम यावर काही प्रश्न विचारणार आहेत। मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत मैदानी चाचणी। मैदानी चाचणीमध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे, 30 गुण, गोळाफेक 20 गुण आणि यामध्ये 100 मीटर हे धावणे वगळण्यात आलेले आहेत। महिला उमेदवारासाठी मैदानी चाचणी 800 मीटर धावणे, 30 गुण, गोळाफेक 20 गुण यामध्ये पण 100 मीटर धावणे हे काढून टाकलेले आहेत। दोनच इव्हेंट होणार आहेत यामध्ये। ते 50 गुणाची मैदानी चाचणी होणार आहे। यानंतर वाहन चालवणे चाचणी होणार आहे। यामध्ये हलके वाहन चालवणे 25 गुण व जीप प्रकारातील वाहने चालवणे 25 गुण अशा 50 गुणांची ही चाचणी होणार आहे। त्यामध्ये कमीत कमी 20 गुण हे आपल्याला आवश्यक आहे, तरच आपल्याला लेखी परीक्षेनंतर आपल्याला मैदानी चाचणीत बसता येणार आहे। म्हणजे आपल्याला यामध्ये जर 20 गुण जर भेटले नाही तर आपल्याला मैदानी चाचणीस आपण अपात्र ठरणार आहोत। पण हे गुण 50 गुण जे आहेत ते कुठल्याही मेरिटमध्ये धरणार नाही आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आहेत। पण 20 गुण असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला लेखी परीक्षेनंतर मैदानी परीक्षा ही देणार आहोत। त्यानंतर उमेदवाराची निवड ही 1:10 प्रमाणात केली जाणार आहे। प्रथम लेखी चाचणी होईल, नंतर वाहन चालवणे चाचणी होईल व मैदानी चाचणी होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीस चालक पदासाठी पात्रता असणे आवश्यक आहे। मित्रांनो, माहिती तर तुम्हाला कळालीच असेल, ही माहिती गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा, कारण की यापुढेही तुम्हाला मी असेच भरतीविषयी, अभ्यासाविषयी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा।